माझी 24 तास एक पाऊल पुढे। सिद्धिविनायक मंदिरात आज श्रींच्या मूर्तीला घातलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला। 1 किलोचे 116 दागिने आज लिलावासाठी ठेवण्यात आले होते। सिद्धिविनायकाचा हार, मुकुट, अंगठी अशा दागिन्यांचा त्यामध्ये समावेश होता। यातला सर्वात किमती म्हणजे 6.5 तोळ्यांचा हार एका भाविकानं 2 लाखानं खरेदी केला, तर दुसऱ्या भाविकानं 5 तोळे हाराचा जवळपास 1.5 लाखाची लिलावात विकत घेतली। सिद्धिविनायकाचा नैवेद्य, सिद्धिविनायकाचा प्रसाद हे प्रामुख्यानं भक्तांमध्ये नेहमीच त्याच्याबद्दलची ओढ असते, आतुरता असते। आता मात्र साक्षात श्री गणेशाचे श्रींचे असणारे दागिने कुणाला मिळणार लिलावात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। सिद्धिविनायकाचा हार, मुकुट आणि अंगठीचा आज लिलाव करण्यात आला। लाडका बाप्पा आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरात आज सिद्धिविनायकाच्या अलंकाराची आणि आभूषणांचा लिलाव केला जातोय। जी बाप्पाला जे दागिने, जे अलंकार आहेत, जे आभूषणं आहेत, ती इच्छा पूर्ण व्हावी किंवा आपल्या स्वइच्छेने बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आली होती अशा सगळ्या दागिन्यांचा आज मंदिरात लिलाव पार पडला। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सुंदर असा हार तुम्ही बघू शकता, ज्याला सुंदर फुलांची, जास्वंदाच्या फुलांची ही डिझाईन आहे। हा जो हार आहे तो 6.5 तोळ्यांचा आहे, 1,96,000 अशी या हाराची किंमत आहे आणि तो एका भक्ताने विकत घेतलेला आहे। मुझे बताइए आपने आज ये लिया है, क्या आपकी भावना है इसके पीछे? ये बप्पा के लिए इसकी कीमत जितनी भी कम लगाई जाए, तो जितनी ज्यादा लगाई जाए कम ही कम है। ये तो इसकी कीमत कुछ भी नहीं है, इसमें बप्पा का आशीर्वाद है, हम तो ये बोलेंगे। गोल्ड का ये हार है, बहुत बड़ा है, तकरीबन 2 लाख इसका प्राइस है, फिर भी आपने खरीदा है। आपकी कोई इच्छा थी या मन में क्या भावना थी? हमारी खुशी थी, मेरे को लेने का था ये, मेरा ये एक धरोहर हो जाएगी मेरे लिए। एका बाजूला जे भक्तगण आहे ते बाप्पाकडून प्रसाद म्हणून विविध आभूषण आहे जी श्रींच्या चरणी होती ते विकत घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला याकडून येणारा जो निधी आहे तो गरजूंसाठी खर्च केला जातोय। त्याच्यामुळे अशाच पद्धतीने जर हे कार्य चालत राहिलं तर अधिकाधिक ज्यांना गरज आहे, जे गरजू आहे, त्यांच्यापर्यंत अधिकाधिक निधी किंवा पैसे पोहोचू शकेल आणि बाप्पाचा आशीर्वादही त्याचसोबत सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।